कशा आपे पोट्यांनो, माझं नाव आहे शुभम। शुभम तुम्ही पाहतात महाराष्ट्र रेसलिंग न्यूज। तर आज आपण पाहूया WWE च्या काही अंदरच्या न्यूज। तर चला सुरू करूया। आजची आपली सगळ्यात पहिली न्यूज आहे, जर का तुम्ही कालचा स्मॅकडाऊनचा शो पाहिला असेल, नशीब पाहिला तर मला काही घेणार नाही, पण जर का पाहिला असेल तर लय चांगली गोष्ट। तर कालच्या स्मॅकडाऊनच्या शो जेव्हा सेथ रॉलिन्स रोमन रेंजच्या खिलाफ प्रोमो कट करत होता, तेव्हा त्याने म्हटलं की आम्ही म्हणजे शील्ड न तुले वर आणलं, मी सेथ रॉलिन्स न व जॉन मॉक्सली, त्याने जॉन म्हटलं, डीन एम्ब्रोजने त्याने म्हटलं जॉन म्हणजे हा रेफरन्स झाला म्हणजे जॉन मॉक्सलीचा। पण WWE मध्ये दुसऱ्या कंपनीच्या सुपरस्टारचं नाव घेणं अलाउड नाही, जोपर्यंत तो म्हातारा विन्स मॅकमॅन त्याला अप्रूव्ह करत नाही। आणि म्हाताऱ्याने अप्रूव्ह केल्यावर कोणाचे नाव घ्याना बे, जर का ते असं असेल तर आपण असं समजू शकतो की जॉन मॉक्सली हा रॉयल नंबर मध्ये अपिअरन्स करते की काय, असं याचे डोर्स ओपन झाले जेव्हा सेथ रॉलिन्सने त्याचं नाव जॉन म्हणून त्याच्या प्रोमो मध्ये घेतलं। तर मला तर वाटते रे तो करू शकते म्हणून राहिलो मी 100% पक्क, नका समजून बा, नाही तर म्हणतात त्यानं म्हटलं होतं म्हणून 100% पक्कच आहे। नेक्स्ट आपली स्टोरी आहे की द उसोज यांना त्यांचा स्वतःचा टॅग टीम टायटल रेनचा रेकॉर्ड ब्रेक केलाय। म्हणजे कसं, उसोज आतापर्यंत सगळ्यात लॉंगेस्ट रेनिंग स्मॅकडाऊनचे टॅग टीम चॅम्पियन बनले आहेत। याच्या पहिले हा रेकॉर्ड उसोजच नावावर होता 180 दिवसाचा, आता ते 187 दिवसाचे टॅग टीम चॅम्पियन झाले आहे। तर याच्यावर दोन्ही उसो भावांचे ट्विटरवर हे आलेले आहेत, ट्विट आलेले आहेत, हे म्हणजे ट्विट ना पे पोट्टे आहे ना, समजत जा तेवढं समजून घेतात कुठं चुकलं गिकलं ठीक। तर आपली नेक्स्ट अपडेट आहे की मेन्स रॉयल नंबर मध्ये सरप्राईज अपिअरन्स करू शकतो गंत स्टार्क म्हणजेच वॉल्टेअर। गंत स्टार्क काय पांचात नाव ठरलं पाहिजे WWE ने त्याच्या, गंत स्टार्क पेक्षा वॉल्टेअरच चांगलं नाव होतं। दुसरं आहे म्हणजे NXT चॅम्पियन ब्रॉन ब्रेकर, याचं नाव कसं कळक आहे, ब्रॉन ब्रेकर हा पॉवर हाऊस सुपरस्टार आहे, पण तोही गंत स्टार्क ही चांगला पॉवर हाऊस सुपरस्टार आहे, हे दोघंही WWE च्या रॉयल नंबर मध्ये येऊ शकतात। आपली नेक्स्ट स्टोरी आहे विन्स मॅकमॅन, हे म्हातारा सकाळी 3 उठून वर्कआउट करते असं त्याचं ट्रेनरचं म्हणणं आहे। त्याच्या ट्रेनरच्या म्हणण्यानुसार म्हातारे 77 वर्षाचा, आता ते लवकरच 80 वर्षाचा होणार आहे, तरी ते 20 वर्षाच्या पोट्ट्यासारखं वर्कआउट करते म्हणे म्हातारं। सांगा इथं आमचे जिमले जाणं जीवा रे, ते म्हातारे 3-3 उठून वर्कआउट करते, सांगा काय आले काय म्हणता। आपली नेक्स्ट अपडेट आहे स्मॅकडाऊनच्या शो ची रेटिंग समोर आली आहे, ते म्हणजे 2.136 मिलियन व्ह्यूअर, हे स्मॅकडाऊनच्या शोचे समोर चांगले आहे, कारण की रॉ चित्रपट 1.5 मिलियन आणि 2.25 मिलियन असे येते, स्मॅकडाऊनच्या तरी 2 मिलियनच्या वर राहते, तेही मागच्या हप्त्यापेक्षा 0.8% हे व्ह्युअरशिप वाढून आली आहे। या वीकच्या स्मॅकडाऊनवर सेथ रॉलिन्स केविन ओव्हन्स वर्सेस उसोचा मॅच होता, नेओमी वर्सेस चार्लेटचा मॅच होता, लय चांगल्या वस्तू होत्या, तरी माझ्या हिशोबाने तरी हे व्ह्युअरशिप कमी आली आहे। पण WWE याच्यात सुधार करायची कोशिश आहे, जोपर्यंत ते शो चांगले करणार आहे तोपर्यंत रेटिंग कशी वाढणार। आपली नेक्स्ट अपडेट आहे रकेल गोंजाल्विसच्या बाऱ्यामध्ये, तुम्ही इले जर का NXT वर पाहिलं असेल तर हे चांगली सुपरस्टार आहे, पॉवर हाऊस सुपरस्टार आहे, हे NXT चॅम्पियन पण राहिले। आता असं म्हणण्यात येत आहे की हे मेन रॉस्टर वर मूव्ह होणार आहे, तर इले मेन रॉस्टर वर आणण्यासाठी रॉयल नंबर पेक्षा चांगली जागा कोणती, हे पहिले NXT चॅम्पियन बी बनलेले आहे वुमन्स चॅम्पियन। आपली नेक्स्ट स्टोरीचा अपडेट आहे रेंडी ऑर्टनच्या बाऱ्यामध्ये, रेंडी ऑर्टन हे असं म्हटलंय की तो रॉयल नंबर मॅच मध्ये एंटर करेल व रॉयल नंबर मॅच जितेन, काउन कारण की या वर्षीचं रॉयल नंबर हे त्याच्या होम टाउन मध्ये होणार आहे। रेंडी ऑर्टनचं असंही म्हणणं आहे की तो या वर्षीचा रॉयल नंबर जितून रॉयल नंबर जितणार आहे, एकमेव सुपरस्टार ज्याने 3 रॉयल नंबर जितले आहे, स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टन त्याच्या लाईन मध्ये जाऊन उभा होईल व रेसलमेनिया मेन इव्हेंट करून WWE चॅम्पियन डबल बनेल असं त्याचं म्हणणं आहे रे बा। आता याच्यावर मला काय वाटते, तो जितू शकते कारण की तो सगळ्यात टॉपचा सुपरस्टार आहे, पण जोपर्यंत तो म्हातारा विन्स मॅकमॅन WWE भागदौड सांभाळत तोपर्यंत काहीच सांगता येत नाही। तर अशा होत्या आजच्या सगळ्या आपल्या अपडेट। जर का तुम्हाला माझा चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रालाही सांगा की आपलं मराठी भाषेतलं चॅनल आहे, करा ना सबस्क्राईब, फुकट असताय।